नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी: चौकशीचा बडगा, बॅरिकेडचा विळखा, महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील प्रदूषणात घट, पीपीई किटमध्ये होणार मतमोजणी, एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन, कोरोनाचा कहर अधिकच वाढला, फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे घारीला जीवदान, माणकापुरात जोले दाम्पत्यांकडून विक्रमी विकास कामे मार्गी, सौंदत्ती डोंगरावर सारे काही शांत, मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अणवेकर गोल्ड, अणवेकर गोल्ड, 888-43-888-63। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव शहर आणि परिसरात लॉकडाऊनची नियमावली दिवसेंदिवस कठोर करण्यात येत आहे। सकाळच्या 17 भाजी बाजारात येणाऱ्या नागरिकांना 10 नंतर सर्व व्यवहार बंद करणे सक्तीचे झाले आहे। त्याचबरोबर अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता चौकशीचा सपाटा देखील सुरू करण्यात आला आहे। तसेच शहराच्या महत्त्वाच्या मार्गांवर बॅरिकेड्सचा विळखा घालण्यात आला आहे। शहरात महत्त्वाच्या मार्गांवर बॅरिकेड्स लावून सर्व मार्ग बंद करण्याचा सपाटा देखील पोलिसांनी सुरू केला आहे। त्यामुळे लॉकडाऊनचा फटका शहरवासीय सध्या अनुभवत आहेत। कॅम्पमधील BSNL सर्कल नजीक वाहतूक वळविण्यात येत आहे। शहरात प्रवेश करण्यासाठी कॅम्पच्या बाहेरील भागातून आत प्रवेश करण्यास सूचित करण्यात येत आहे। प्रामुख्याने टिळकवाडी भागातील सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले। गोगटे सर्कल येथून रेल्वे उड्डाण पूल, बसवेश्वर सर्कल, RPD कॉर्नर, देशमुख रोड यासह अन्य सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। नागरिकांना संचार करण्यात अडथळे निर्माण व्हावेत या दृष्टीने परिपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। त्याचबरोबर अत्यावश्यक सेवांसाठी देखील आता संपूर्ण फेरा मारून गावाबाहेर जावे लागणार आहे। राज्य सरकारच्या संबंधित प्रशासनाकडून ज्या उद्योगांना मुभा देण्यात आली आहे त्यांचे कर्मचारी आणि व्यावसायिक यांनाही रस्त्यावरून जाताना ओळख पटवणे महत्त्वाचे ठरले आहे। तसेच पोलिसांना माहिती देणे गरजेचे बनले आहे। नागरिक आवश्यक कामांसाठी घराबाहेर पडले तरी पोलीस यंत्रणेच्या चौकशीमुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळले आहे। त्यामुळे कठोरपणे अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे। महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील प्रदूषणात घट। मागील 2 दिवसांपासून शहर परिसरात आता लॉकडाऊनची कार्यवाही अधिक काटेकोरपणे सुरू झाली आहे। सरकारच्या आदेशानुसार वेळीस नियमांचे पालन करून नागरिक लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद देत आहेत। अत्यावश्यक कारणे वगळता नागरिकांचा संचार पूर्णपणे ठप्प झाला आहे। त्यामुळे शहरातील एरवी गजबज असणारे रस्ते आता सध्या मोकळे मोकळे दिसत आहेत। रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ थांबल्यामुळे प्रदूषण देखील कमालीचे घटले असल्याचे दिसून येत आहे। एरवी शहर परिसरातील रहदारी प्रवण असे मानले जाणारे मार्ग आता कार्यवाहीमुळे सुने सुने झाले आहेत। वाहनांच्या संचार यामुळे अनेक वेळा नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो। मात्र शहरातील रस्त्यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे। अगदी अत्यावश्यक असा अपवाद वगळता नागरिक रस्त्यांवरून वाहने घेऊन जाण्यास टाळत आहेत। त्यामुळे वाहनांचा वापर देखील कमी झाला आहे। यामुळे शहर परिसरात सध्या लॉकडाऊनची कार्यवाही गतिमान झाली असल्याचे दिसून येत आहे। शहराला जोडणारे काँग्रेस रोड, खानापूर रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, संगोळी रायना सर्कल, जुना धारवाड रोड, फोर्ट रोड यासह सर्वच मार्गांवरून रहदारी मंदावली असल्यामुळे हे मार्ग मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे। पीपीई किटमध्ये होणार मतमोजणी। दिनांक 17 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी रविवार दिनांक 2 मे रोजी होणार आहे। त्यामुळे आता सर्वांना या निवडणूक निकालाचे वेध लागले आहेत। मात्र मतमोजणीच्या ठिकाणी नवीन नियमावली अंमलात येत असून त्यामुळे याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे राहणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोरोना मार्गदर्शक सूचना आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत। त्यानुसार या निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी
त्यानुसार या निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पीपीई किट वापरणे अनिवार्य ठरणार आहे. त्याचबरोबर उमेदवार, एजंट आणि मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी येणाऱ्या सर्वांसाठी कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल अनिवार्य आहे. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन. बेळगाव एपीएमसीतील भाजी मार्केट पुन्हा मूळ जागी स्थलांतरित करावे या मागणीसाठी भाजी व्यापाऱ्यांनी गुरुवारी अचानक आंदोलन पुकारले. एपीएमसी सचिव कोडीगौडा यांच्या कार्यालयासमोर त्यांनी काही काळ निदर्शने केली. कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या आदेशावरून एपीएमसीतील भाजी मार्केट शहरातील 3 ठिकाणी विभाजन करून स्थलांतरित करण्याचे ठरवले होते. मात्र व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीवरून मूळ मार्केट हटवून जवळच्याच खुल्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र या खुल्या जागेत उन्हामुळे भाजीपाला वाळून खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडले. भाजी मार्केट पुन्हा मूळ जागीच हलवावे अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी एपीएमसी सचिव कोडीगौडा यांच्या कक्षासमोर निदर्शने केली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजी मार्केट दुसरीकडे स्थलांतर केल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, त्यामुळे मूळ जागीच ते पूर्ववत ठेवावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा कहर अधिकच वाढला. देशात गेल्या 24 तासात सापडलेल्या रुग्णांमध्ये आजवरची विक्रमी वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडाही 3,500 वर गेल्याने कोरोनाचा कहर अधिकच वाढल्याचे दिसून आले. देशात गेल्या 24 तासात 17,68,190 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशात गेल्या 24 तासात 3,79,257 नवे रुग्ण सापडले आहेत, तर 2,69,507 बरे झाले आहेत. बुधवार दिनांक 28 रोजी देशात 3,60,960 कोरोना बाधित सापडले होते. आज जवळपास यामध्ये 18,000 अधिक वाढ झाली आहे, तर मृतांच्या आकडेवारीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाने 3,645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3,293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. देशात मृतांचा एकूण आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. देशात 18 ते 25 एप्रिल या काळात 22,49,000 नवे रुग्ण वाढले. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या 28 लाखाहून अधिक झाली. या कालावधीत कोरोनामुळे 16,000 जणांचा बळी गेला आहे. फेसबुक फ्रेंड सर्कल तर्फे घारीला जीवदान. कोरोनाच्या संकट काळात फेसबुक फ्रेंड सर्कलने आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. या संघटनेच्या सदस्यांकडून जखमी घारीला जीवदान देण्यात आले. मनपा कर्मचारी वसाहत नाथपै चौक शहापूर येथे जखमी अवस्थेत घार सापडली. घारीच्या उजव्या पंखावर जखम झाल्याने रक्तस्त्राव होत होता. याची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलला कळवताच संतोष दरेकर आणि शहाबुद्दीन बॉम्बेवाले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच जखमी घारीवर प्राथमिक उपचार करून घारीला जीवदान दिले. यावेळी उमेश पुट्टा, मनोज कोलकार, कल्याण नलहट्टी उपस्थित होते. वन संरक्षण अधिकारी शिवानंद मगदूम यांनी यासाठी सहकार्य केले. माणकापुरात जोल्ले दाम्पत्यांकडून विक्रमी विकास कामे मार्गी. खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि मंत्री शशिकला जोल्ले यांच्यामुळे गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत माणकापुरात विक्रमी विकास कामे होत आहेत. आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 1,80,00,000, रिंग रोडसाठी 50,00,000, दूधगंगा नदीतून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी 2,80,00,000 असा भरघोस निधी माणकापूर गावासाठी उपलब्ध झाला आहे, असे ग्रामपंचायत सदस्य अनिल आरगे यांनी सांगितले. ते माणकापूर येथे 14 वित्त योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीसाठी छोटा ट्रॅक्टर, LED TV, बापूजी सेवा केंद्र, साऊंड सिस्टीम, 40 सिमेंट बेंच आदी विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास तालुका पंचायत अध्यक्षा अनुराधा चौगुले, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. जे विकास कामाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मागल्या बॉडीनं आपला 14 वित्त आयोगामधून जे ग्राम स्वच्छता याच्यासाठी जो ट्रॅक्टर त्यांनी खडा करून घातलेला होता तो आज नावारूपास आज आलेला आहे. तरी गावामध्ये जिथं जिथं आज घाणीचं सांभाळ साचत होतं ते एकदम स्वच्छ करण्यासाठी ज्याने आज जो 14 वित्त आयोगामधून जो ट्रॅक्टर आणलेला आहे किंवा घंटागडी असेल आणि गांधी योजना असतील, तर या सर्व योजना आणून या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पक्षपात न करता चांगल्या पद्धतीने काम करायला लागलेत. सौंदत्ती डोंगरावर सारे काही शांत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने सर्व मंदिरांवर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे यावर्षीचा पौर्णिमेनिमित्त साजरा होणारा यल्लमा डोंगरावरील धार्मिक समारंभ मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य लोक यल्लमा डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात, पण यावर्षी कोरोनाच्या नियमावलीनुसार धार्मिक समारंभात कोणालाही सहभागी होता आले नाही. काही मर्यादित लोकांच्या हस्ते तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा धार्मिक समारंभ पार पाडण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी हरीश कुमार यांनी कोरोना नियामक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची विनंती केली. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. येत्या 2 मे रोजी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी बुधवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी सुमारे 1000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. येथील RPD महाविद्यालयात 2 मे रोजी सकाळी 8 पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक नोडल अधिकारी आणि बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. येथील जिल्हा पंचायत सभागृहात बुधवारी मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. नसलापुरे यांनी निवडणूक मतमोजणी प्रक्रिया कशी पार पाडावी, मतमोजणीपूर्वी खबरदारीचे कोणते उपाय करावेत, मतमोजणी वेळी उद्भवू शकणाऱ्या समस्या आणि त्यांच्या निवारणासाठी काय केले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. एक्सक्लूसिव गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनियम ज्वेलरी शोरूम. Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaon vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सारीच्या रुग्णाला हॉस्पिटलमधून बाहेर काढल्यामुळे त्या रुग्णाला फुटपाथवर आसरा घ्यायची वेळ आली. सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांना ही घटना कळाल्यावर त्यांनी संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फुटपाथवर रुग्ण राहिला असल्याची माहिती शिल्पा केकरे यांना समजल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली. जिल्हा रुग्णालयाकडे गेल्यावर रुग्ण बरा होण्यापूर्वीच त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे समजले. याबद्दल शिल्पा केकरे यांनी रुग्णालय प्रशासनाला खडसावून जाब विचारला. त्यानंतर त्या रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिल्पा केकरे शंकर पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी लोकेश रजपूत यांनीही मदत केली. लॉकडाऊन मध्येही लसीकरण सुरूच राहणार. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे, पण या लॉकडाऊनचा लसीकरणावर परिणाम होणार नाही. लोकांनी नोंदणीनंतर आलेला संदेश, ओळखपत्र दाखवून कोणत्याही केंद्रात लसीकरण करून घ्यावे अशी माहिती प्रादेशिक लसीकरण अधिकारी डॉक्टर ईश्वर गडाद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लॉकडाऊन मध्येही त्यात कसलाही अडथळा येणार नाही. लसीकरणापूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन
पद्धतीने आणि आरोग्य सेतू ऍप द्वारे ही नोंदणी करता येणे शक्य आहे. जिल्हा रुग्णालय, श्रीनगरातील साई मंदिर आणि वडगाव येथे लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतरचा संदेश ओळखपत्र पोलिसांना दाखवून केंद्रावर जाता येईल. लसीकरणासाठी खेड्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाहने सोडण्यात येत आहेत. खेड्यातील लोकांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून ओळखपत्र सोबत घेऊन लसीकरण केंद्रावर जावे. लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना प्रमाणपत्र दाखवून दुसरा डोस घेता येईल असेही डॉक्टर ईश्वर गडाद यांनी सांगितले. लस घेण्यासाठी वडगावात झुंबड. वडगाव येथे जेल शाळेच्या बाजूला असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावरच सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बेळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यात आल्याचा दावा आरोग्य खात्याच्या वतीने केला जात आहे. बुधवारी सकाळी वडगाव येथील सरकारी आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड गर्दी केली होती. या आरोग्य केंद्रात नागरिकांना लस देण्यासाठी नियोजन होत नसल्याची तक्रार उपस्थित नागरिकांतून करण्यात आली. गेल्या 2 दिवसांपासून लस घेण्यासाठी तात्कळत राहावे लागत असल्याची तक्रार ही अनेकांनी केली. लसीकरणासाठी बुधवारी सकाळी ही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य केंद्रांवरच कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अबनाळीनंतर मेरड्यात तहसीलदारांची भेट. अबनाळी तालुका खानापूर गावात 144 नागरिकांना कोरोनाच्या धास्तीने त्रस्त केले, त्यामुळे तालुक्यासह जिल्हा गडबडून जागा झाला. लागली जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कोरोना नियंत्रित आणला. यावेळी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस खाते सर्वच अबनाळी गावाकडे धावून गेले आणि त्यांनी नागरिकांची भीती दूर केली. अबनाळी गावची परिस्थिती पूर्वपदावर आणली. अबनाळी पाठोपाठ मेरडा तालुका खानापूर गावात 10 जणांनी कोरोनाची धास्ती घेतली. लागलीच आरोग्य खात्याने मेढरा गावात प्रत्यक्ष अनुभव घेतला, मात्र त्यात कोणताच रुग्ण कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले. ज्यांना त्रास होत होता त्यांना वेळीच उपचार करून पूर्वपदावर आणले. याची शहानिशा करण्यासाठी तहसीलदार रेश्मा तालिकोटी, ननगड पोलीस स्टेशनचे PSI US आवटी यांनी नुकताच भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे मुद्रण व्यवसाय अडचणीत. सध्याच्या लग्नसराईच्या दिवसात व्यवसायाची पर्वणी साधणारा मुद्रण व्यवसाय सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत आला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मुद्रण व्यवसायाची समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे व्यावसायिक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या फटक्यामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा या व्यवसायावर मंदीचे सावट आले आहे. मुद्रण व्यवसायाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर आता व्यवसायाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. बेळगाव जिल्ह्यात सुमारे 250 प्रिंटिंग प्रेस म्हणजेच मुद्रण व्यावसायिक आहेत. याशिवाय पूरक अशा स्क्रीन प्रिंटिंग, ऑफसेट, फ्लेक्स असे उद्योगही लहान मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामध्ये गुंतलेले कामगार वर्ग सध्या संकटाच्या छायेत आहेत. रामतीर्थनगर येथे 1.25 लाखाची घरफोडी. रामतीर्थनगर येथे एका बंद घराचे दार फोडून चोरट्यांनी 1.25 लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना दिनांक 27 रोजी घडली आहे. घरी परतलेल्या कुटुंबियांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. याबाबतची माहिती अशी की रामतीर्थनगर येथील रहिवासी मूर्ती हिरेमठ हे आपल्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश मिळविला. चोरट्यांनी तिजोरीत ठेवण्यात आलेले सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत. चोरीस गेलेल्या एकूण ऐवजाची किंमत 1,25,000 रुपये आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. माळमारुती पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. येळ्ळूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच तिघांनी येळ्ळूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला केला होता. क्षुल्लक कारणावरून येळ्ळूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण झाली होती. रविवार दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती. मुकुंद घाडी वय 42 राहणार परमेश्वर नगर यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद बेळगाव ग्रामीण
पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. भारती घाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. सुनील कुंडेकर, नागराज मजूकर, अनुज कुगजी सर्व राहणार मारुती गल्ली येळ्ळूर या तिघा जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. तर T20 वर्ल्ड कप साठी UAE चा पर्याय. यंदाचा T20 क्रिकेट वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भारतात होणार आहे. मात्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. T20 वर्ल्ड कपसाठी अद्याप 6 महिन्यांचा अवधी असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पर्याय म्हणून UAE ची चाचपणी सुरू केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारतात आता बेड शिल्लक राहिलेले नाहीत. ही परिस्थिती कधी आटोक्यात येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे T20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी ICC ने बी प्लॅन तयार केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र भारतामध्ये हा वर्ल्ड कप व्हावा यासाठी ही स्पर्धा महिनाभर पुढे ढकलण्याची तयारीही ICC ने केली आहे. भारताची ऑलिम्पिक पात्रता धोक्यात. अव्वल धावपटू हिमा दास आणि द्युतीचंद यांचे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारे स्वप्न अधुरे राहणार आहे. ॲम्स्टरडॅमला जाणारे विमान रद्द केल्याने भारतीय संघावर अखेर 1 आणि 2 मे रोजी पोलंड येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेच्या जागतिक ॲथलेटिक्स रिले स्पर्धेतून माघार घेण्याची नामुष्की ओढवली आहे. भारतीय महिलांचा 4x100 मीटर आणि पुरुषांचा 4x400 मीटरचा रिले संघ गुरुवारी KLMच्या विमानाने ॲम्स्टरडॅमला रवाना होणार होता, पण नेदरलँड सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातल्याने धावपटूंना या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. वॉर्नरने T20 मध्ये पूर्ण केल्या 10,000 धावा. विराट आणि रोहितची धावसंख्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरोधात अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात त्याने 55 चेंडूत 57 धावा केल्या, त्यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. ही खेळी त्याच्या संघाला विजय जरी मिळवून देऊ शकली नसली तरी त्याच्या वैयक्तिक पातळीवर त्याला चांगलीच फायदेशीर ठरली आहे. भारतीय कुस्तीपटूंचाही सहभाग अनिश्चित. बल्गेरियातील सोफिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद या ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धेसाठी भारताच्या 10 खेळाडूंना विमानात बसण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांचा या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. 6 ते 9 मे दरम्यान होणाऱ्या या ऑलिम्पिक पात्रतेच्या अखेरच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात सीमा, निशा आणि पूजा या महिला कुस्तीपटूंसह अमित धानकर, सत्यव्रत कडियान आणि सुमित मलिक यांचा समावेश होता. भारतीय संघ KLMच्या विमानाने ॲम्स्टरडॅमला रवाना होणार होता, पण नेदरलँड सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातल्यामुळे एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंना प्रवेश नाकारला. धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड कायम. चेन्नईनं हैदराबादवर विजय मिळवत IPL गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. IPL मध्ये पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचा हा सलग 5वा विजय आहे, तर हैदराबादचा या स्पर्धेतील 5वा पराभव आहे. हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी 172 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष चेन्नईच्या फलंदाजांनी सहज गाठलं. आघाडीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफड्यू प्लेसिस जोडीनं चांगली सुरुवात केली, त्यामुळे हा विजय संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष गेहलोत यांचे निधन. आंतरराष्ट्रीय तसेच आशियाई कबड्डी महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघाचे उपाध्यक्ष जनार्दन सिंग गेहलोत वय वर्षे 70 यांचे बुधवारी सकाळी 11 वाजता जयपूर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेहलोत यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर मृदुला भडोदिया गेहलोत, मुलगा तेजस्वी, सून असा परिवार आहे. गेहलोत हे कबड्डी प्रशासनाप्रमाणेच राजस्थानच्या राजकारणात सक्रिय होते. राजस्थान युवा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, तर अखिल भारतीय युवा काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. अरुणराव मल्हारराव देसाई यांचे निधन. लक्ष्मी गल्ली सांबरा सध्या वास्तव्य टिळकवाडी बेळगाव येथील रहिवासी अरुणराव मल्हारराव देसाई वय 72 वर्षे यांचे दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, 3 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता सांबरा स्मशानभूमी येथे होणार आहे. अभियंता प्रसन्न मूर्ती यांचे निधन.
कर्नाटक राज्य नागरी पाणी पुरवठा मंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रसन्न मूर्ती वय 61 यांचे दिनांक 27 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. बेळगाव विभागात त्यांनी सेवा बजावली होती. श्रीमती मायसोर यांचे निधन. येथील सेंट जोसेफ शाळेतील समाज विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रीमती मायरोस यांचे दिनांक 28 रोजी सायंकाळी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.